आणि आता नाशिकमधून बातमी आहे करुणा, सायकलींचं शहर अशी ओळख असलेल्या नाशिकमध्ये सायकल चालवून नव्या वर्षाचं स्वागत करण्यात येतंय. पर्यावरण संवर्धन ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी असून नव्या वर्षामध्ये प्रदूषण कमी करण्याबरोबरच कोरोना संकट काळामध्ये सुद्धा सायकलिंगच्या माध्यमातून प्रत्येकाचं आरोग्यही सुदृढ राहावं हा संकल्प आणि उद्देश समोर ठेवून हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आलाय. आणि त्यासाठी आज आणि उद्या 2 दिवस तब्बल 1,00,000 किलोमीटर सायकल चालवण्याचा नाशिक सायकलिस्टचा मानस आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे. अभिजित, अगदी आपलं आरोग्य चांगलं राहावं, कोरोनाचा नायनाट व्हावा यासाठी हे सायकलिस्ट आपल्याला चांगला संदेश देत आहेत, काय अधिकची माहिती आहे? सर्वात आधी तर आपल्या तुम्हा सर्वांना आणि आपल्या प्रेक्षकांना देखील नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि नाशिकमध्ये नाशिक सायकलिस्ट असोसिएशनकडून फाउंडेशनकडून नवीन वर्षाचं स्वागत सायकल चालवून करण्यात येत आहे. मी देखील त्यांच्या या उपक्रमात सहभागी झालेलो आहे. आणि आपल्याला माहिती आहे की नाशिकची ओळख जी आहे ती सायकलिंगचं शहर अशी आहे. आणि या अनोख्या पद्धतीने नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनकडून हे नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. यामागचा मूळ संकल्प जो आहे तो एकतर वाहनांमुळे जे प्रदूषण होतं ते प्रदूषण कमी व्हावं, पर्यावरणाचं संवर्धन, आणि त्याचबरोबरीने आपल्याला माहिती आहे की कोरोनाचा हा सगळा संकट काळ आहे आणि या संकट काळामध्ये आपलं आरोग्य देखील सुदृढ राहण्याची आवश्यकता आहे, गरज आहे. आणि त्या दोन्ही संदेश घेऊन सायकलिस्ट फाउंडेशनकडून हा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. आज आणि उद्या असे 2 दिवस तब्बल 1,00,000 किलोमीटर सायकल चालवण्याचा या मागचा उद्देश आहे, संकल्प आहे. आपण माझ्यासोबत सायकलिस्ट असोसिएशनचे काही सायकलिस्ट आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं काय संकल्प त्यांनी या नवीन वर्षात केलेला आहे. काय सांगाल, काय संकल्प आहे नवीन वर्षाचा? आम्ही नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन अध्यक्ष राजेंद्र वानखेडे आज ह्या नवीन वर्षाच्या निमित्ताने सर्व नाशिककरांना आणि महाराष्ट्रासाठी आजचा दिवस हा पर्यावरण दिवस म्हणून पाळायचा असं आम्ही ठरवलं आहे. आजच्या दिवशी कोणत्याही प्रकारचं वाहन न वापरता नवीन वर्षाचं स्वागत, कोणत्याही प्रकारे कार्बनचं उत्सर्जन होणार नाही या प्रकारे करणार आहोत. आणि पर्यावरणाचा जो ऱ्हास होतो आहे तर तो वाचवण्यासाठी हा आमचा खारीचा वाटा. आणि त्याबरोबरच नवीन वर्षाची सुरुवात ही व्यायामाने करावी हा पण त्या मागचा महत्त्वाचा उद्देश आहे. आणि त्यामुळे आज नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे 3,000 सभासद आणि महाराष्ट्र राज्यातले विविध ठिकाणचे सगळे क्लब जे सायकल क्लब आहे ते सगळे या आमच्या मिशनमध्ये सामील झालेले आहेत. आणि त्यांनी सर्वांनी आज सकाळपासून सायकल चालवून आणि आजचा दिवस हा नो व्हेइकल डे पाळून साजरा करायचा आमचा हा वर्षाचा संकल्प आहे. नक्कीच, आपण पाहतोय श्वेता, खरं तर नाशिकमध्ये आज ठिकठिकाणी अशाच पद्धतीने सायकल चालवून नवीन वर्षाचं स्वागत केलं जात आहे. नाशिककरांना देखील आवाहन करण्यात आलेलं आहे की प्रत्येकाने आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपली वाहनं न वापरता शहरामध्ये सायकल घेऊन प्रवास करावा, जेणेकरून सायकलीची ही जी चळवळ आहे ती देखील वृद्धिंगत होईल आणि नवीन वर्षामध्ये आपल्याला पर्यावरण संवर्धनाचा संकल्प देखील करता येईल. श्वेता, अगदी अभिजित, धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीबद्दल. करुणा, खरं तर